नमस्कार बालमित्रांनो, मी श्री बडे भागीनाथ नामदेव, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणे नलोडे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर, या ठिकाणी इयत्ता 8वी भूगोल विषयातील घटक क्रमांक 3 आर्द्रता व ढग या घटकमध्ये आपण ढग निर्मिती, ढगांचे प्रकार अभ्यासत आहोत. त्यामध्ये बाष्प संपृक्त हवा म्हणजे काय हे आपण या छोट्याशा प्रयोगाने आपण समजून घेणार आहोत. तर बालमित्रांनो, हवेमध्ये विशिष्ट तापमानास बाष्प धारण करण्याची क्षमता आणि त्या हवेमधील बाष्पाचे प्रमाण जेव्हा सारखेच होत असते तेव्हा त्या हवेच्या स्थितीला बाष्प संपृक्त हवा असे म्हणतात. तर हा प्रयोग आपण या ठिकाणी स्पंजच्या माध्यमातून समजून घेऊया. तर हा स्पंजचा कोरडा तुकडा आहे. हा स्पंज म्हणजेच त्या ठिकाणी हवा जसं कार्य करते त्याच पद्धतीने स्पंज आपल्या स्वतःमध्ये बाष्प धारण करण्याची जशी हवेची क्षमता असते तशीच या स्पंजची पाणी त्या ठिकाणी स्वतःमध्ये धरून ठेवण्याची एक क्षमता असते आणि ती क्षमता पूर्ण झाल्यानंतर हा स्पंज काय करतो तर आपल्याकडे क्षमता संपल्यानंतर ते पाणी खाली झिरपतो, म्हणजेच बाहेर निघायला सुरुवात होते. तसंच हवेमधील स्थितीसुद्धा त्याच प्रकारचे आपल्याला अनुभवता येते. हवेमध्ये जी बाष्प धारण करण्याची क्षमता असते ती पूर्ण झाल्यानंतर त्यामधील अतिरिक्त झालेले बाष्प, म्हणजेच हवेमध्ये अतिरिक्त झालेलं जे बाष्पाच्या रूपाने पाणी असतं ते पुन्हा जलरूपात पृथ्वीपृष्ठावर त्या ठिकाणी पडताना आपण पाहतो. तर या ठिकाणी बालमित्रांनो, हा एक छोटासा प्रयोग आपण करूया. हा एक छिद्र असलेली चाळणी आहे, खाली हा पसरट ट्रे आहे आणि हा स्पंजचा तुकडा, या ठिकाणी आपण त्यामध्ये पाणी भरणार आहोत. तर त्या ठिकाणी किती पाणी तो स्वतःमध्ये सामावून घेतो हे आपण या प्रयोगातून पाहणार आहोत. या ठिकाणी मी पाणी ओततो आहे. पा एक चमचा या ठिकाणी पाणी भरल्यानंतर खाली पाणी येताना दिसत नाही आहे, म्हणजे अजून त्यामध्ये पाणी सामावून घेण्याची क्षमता त्याची आणखी आहे. तर आपण आणखी पाणी टाकूया. या ठिकाणी स्पंजच्या तुकड्यामध्ये आपण मोठ्या चमचा पाणी टाकलेलं आहे आणि आता स्पंजची पाणी धारण्याची क्षमता त्या ठिकाणी पूर्ण झालेली असल्यामुळे आता पाणी खाली झिरपायला लागलेलं आहे. या ठिकाणी पुन्हा आपल्याला पाहण्यासाठी मी बाष्प, म्हणजे जर अतिरिक्त झालेलं पाणी जसं हवा सोडते तसंच हा स्पंजचा तुकडा या ठिकाणी त्यामध्ये अतिरिक्त झालेलं पाणी खाली सोडून देत आहे, आपल्याला दिसत आहे. पा याच स्वरूपात पाऊस हवेमधून जे अतिरिक्त झालेलं बाष्प वृष्टीच्या स्वरूपात, हिमाच्या स्वरूपात, पावसाच्या स्वरूपात त्या ठिकाणी आपल्या पृथ्वीपृष्ठावर पुन्हा पडताना आपल्याला आढळतं. तर अशा प्रकारे ही जी स्थिती स्पंजच्या तुकड्याची तयार झालेली आहे हिला संपृक्त स्थिती म्हणतात. मग अशीच हवेची जेव्हा बाष्प धारण करण्याची क्षमतेपेक्षा जास्त बाष्प हवेमध्ये येतं तेव्हा तिची बाष्प संपृक्त स्थिती संपलेली असते, म्हणून ती पुन्हा बाष्प सोडून देण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी करत असते. तर बालमित्रांनो, अशा प्रकारे हा प्रयोग तुम्हीसुद्धा स्वतः करू शकता आणि अनुभव घेऊ शकता.